की या प्रकरणात अनेकदा आता आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं आहे. तुम्ही कशाला नाव पोलिसांवर दबाव काही नाही कोणावर. तुम्ही उगाच कशा करताय आदित्य ठाकरे वाले विषयावरती बाबांची बात की जा रही थी आदित्य ठाकरे का नाही त्याबरोबर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागताय विरोधक आपली गृहमंत्री उत्तर द्यायला सक्षम आहे महाराष्ट्र. त्यामुळे मला वाटतं सामन्याचे संपादक तोंडावर पडले आहेत आता बोलत नाही. सगळे धमकी देणारे लपवालपी करणारे आणि मुंबई पोलिसांवर दबाव आणणारे सगळ्या लोकांचे खरे चेहरे आता बाहेर येणार आहेत. खरं म्हणलं तर एका बालहट्टासाठी मुंबई पोलिसांचं नाव बदनाम होत होतं. ह्या केसमध्ये त्यांचा कुठलाही पद्धतीचा संबंध असेल तर आदित्य ठाकरेंनी पहिला राजीनामा द्यावा आणि ह्या सगळ्या चौकशीच्या समोर जावं अशीही मागणी ह्या निमित्ताने मी करतो. परंतु ह्यामध्ये जे काही चर्चा सुरू आहे जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्यामुळे खरं म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी खालच्या पातळीवरचे काही आरोप या ठिकाणी होत आहेत ज्या प्रकरणाशी ज्यांचा कुणाचा संबंध नाही काडीचाही अशा आमच्या आदित्य ठाकरे यांना त्यामध्ये त्यांच्यावर आरोप केला जातोय हे दुर्दैवी आहे. ते कुठल्याही आरोप पुराव्याशिवाय कोणी करता कामा नये आणि म्हणून जे काही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्याबद्दल मी माहिती घेतो आणि त्यानंतरच त्यावर भाष्य करणे होतो. की आरोप प्रत्यारोप करणं बिना सबूत के ये बहुत ही गलत है ये दुर्भाग्यपूर्ण है. जिनका कोई संबंध नहीं है उसमें उनके ऊपर आरोप लगाना ये सरासर गलत है और निंदाजनक है. सीबीआई का अभी क्या आदेश हुआ है उसे देखना पड़ेगा उसके बाद ही उसके ऊपर बात करें तो ठीक रहेगा. और एक चैलेंज प्रॉब्लम. थैंक यू.